आपण आता वेगवेगळी कार्बन संयुगे पाहूया आपण अगदी साधी सेंद्रिय संयुगे हायड्रोकार्बन पासून सुरुवात करूया त्यांना हायड्रोकार्बन म्हणतात कारण त्यांच्यात फक्त कार्बन आणि हायड्रोजन ही दोन मूलद्रव्ये असतात सर्वात छोटा हायड्रोकार्बन मिथेन नंतर इथेन प्रोपेन अशी यादी होत जाते आणि ज्यात पुढचे हायड्रोकार्बन मिळण्यासाठी एक एक कार्बन मिळवत जाऊ शकतात मिथेन रेणु फोर इथेन आता अपन कि ही संयोगे नक्की कशी बनतात इथे आपण एक कार्बन आणि चार हायड्रोजनचे मिळून मिथेन बनवला त्याचे चेंडू काडी प्रारूप बनते या रचनेचे वैशिष्ट्य असे की ते पिरामिड आकाराचे बनते आपल्याला सी फोर अशी रचना मिळते यापुढे हायड्रोजनच्या जागी अजून एक सी एच थ्री घातले ज्यामुळे अजून एक कार्बन कार्बन एकेरी बंध बनवून आपल्याला प्रोपेन मिळेल ज्याचे रासायनिक सूत्र C3H8 असेल अजून एक घालून आपल्याला ब्युटेन मिळेल ज्याचे सूत्र सी फोर एच टेन असे असेल आपण रेषा संरचना लिहायला सुरुवात करू दोन कार्बन काढा प्रत्येक कार्बनला चार बंध बनवावे लागतील म्हणून आपण कार्बन अणूंच्या चतुसंयोजांची पूर्ती होईल अशा प्रकारे त्यांना हायड्रोजन आणू जोडले रेषा संरचना अशी दिसेल आता मी याच रेणूची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना काढली तर हा प्रत्येक बंध दोन रेणूंच्या एकमेकांवर येण्याने होतो दोन रेणूंचे दोन मूलद्रव्यांमध्ये संधान होते कार्बन कार्बन बंधामध्ये कार्बन एक एक इलेक्ट्रॉन देतो आणि कार्बन हायड्रोजन बंध बनताना सुद्धा असेच होते इथेनची रेषा संरचना अशी दिसेल तुम्ही अशा प्रकारे प्रोपेन व ब्युटेनची रेषा संरचना काढू शकता इथेन प्रोपेन ब्युटेन असे रेणू पाहिले तर सर्व अणूंच्या संयुजा एकाच बंधाने बनल्या आहेत असे वाटते आणि त्यांना संपृक्त संयुगे म्हणतात याविरुद्ध असंपृक्त कार्बन संयुगे असतात ज्यामध्ये एक तरी दुहेरी बंध असतो किंवा एकापेक्षा जास्त दुहेरी बंध असतात किंवा तिहेरी बंध असतो संपृक्त संयुगे ज्यामध्ये सर्व एकेरी बंध असतात त्यांना अल्केन म्हणतात आता आपण कार्बन पाहूया ज्याचे रेणूसूत्र सी टू एच फोर आहे यामध्ये अजून खोलात पाहिले तर आपल्याला इथिलीन किंवा इथेन आहे ज्याचे रासायनिक सूत्र सी टू एच फोर आहे आता आपण हायड्रोजनच्या जागी एक सी एच थ्री घालण्याची क्रिया पुन्हा करूया आपल्याला प्रोपीन मिळेल ज्याचे रासायनिक सूत्र सी थ्री एच सिक्स असेल पुन्हा एकदा हायड्रोजनच्या जागी एक सी एच थ्री घातले तर ब्युटेन मिळेल ज्याचे सूत्र सी फोर एच एट असे असेल संपृक्त हायड्रोकार्बन प्रमाणेच आपण एक सी एच थ्री घालत जाऊ शकतो आणि असंख्य संयुगे बनवू शकतो याची रचना पाहिली तर प्रथम कार्बन कार्बन यांच्यात एकेरी बंध बने नंतर मी कार्बन हायड्रोजन असे बनवेन की ज्यात चार हायड्रोजन आणू असतील म्हणून मी प्रत्येकाला जोडलेले दोन कार्बन हायड्रोजन बंध काढीन दोन कार्बन भोवती सहा इलेक्ट्रॉन असतात कार्बनला अष्टक पूर्ण करण्यासाठी आठ इलेक्ट्रॉनची गरज असते म्हणून आपण अजून एक कार्बन कार्बन बंध बनवू जो दुहेरी बंध आहे ही रेषा संरचना झाली या रेषा संरचनेवरून ठिपका संरचना बघायची असेल तर फार सोपे आहे प्रत्येक कार्बन कार्बन बंध प्रत्येकी दोन इलेक्ट्रॉनने बनतात कार्बन आणि कार्बनचे दुहेरी बंध असतात ज्यात कार्बन कार्बनच्या -कार्बन मध्ये चार इलेक्ट्रॉन असतील प्रत्येक कार्बन हायड्रोजन बंध एकेरी बंध असतात त्यात दोन इलेक्ट्रॉन असतात